नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की ताई आज अशा अवस्थेमध्ये का, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना एक स्पेशल सांगणार आहे आणि कृतीसुद्धा करून दाखवणार आहे. बघा, आपल्याला सगळ्यांना वाटतं की मी माझ्या कामामध्ये फोकस करू, मी माझ्या स्वतःच्या करिअरवर फोकस करू, जर मी अध्यात्म करत असेल तर त्याच्यामध्ये माझं मन लागत नाही आहे, मन डगमगत आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी आपल्या सर्वांना देणार आहे आणि ती कशी, तर ती सूर्यमुद्रा, आपलं मेडिटेशन याच्यामुळे. खूप जण विचारतात की तुम्ही स्वतःला कशा पॉझिटिव्ह ठेवता, या औरा फील्ड कसा स्ट्रॉंग करता, आणि आपण म्हणतो ना की आपल्यामध्ये एक आकर्षकतेचा भाव कसा आहे, आपल्या चेहऱ्यामध्ये तेजी कशी आहे. तर आपल्या कुंडलीतला जर सूर्य कमजोर असेल तर या गोष्टी आपल्यासोबत सक्सेसफुली होत नाही. म्हणून मग आपल्याला रोज स्वतःला कसं हॅपीनेस, म्हणजे जी हॅपीनेसपणा आहे ते कसं आणावं, आपल्यामध्ये सक्सेसफुलची लाईन जी नाही आहे ती सक्सेस कशी आणावी, सूर्यमुद्रा केल्यामुळे आपल्याला काय मिळतं, फेम सक्सेस ग्रोथ कशी मिळेल, आणि आपलं कोणत्याही गोष्टीमध्ये फोकस कसं राहणार आहे. जर आपलं फोकस नसेल, मन असं चंचल करत असेल, तर आपलं कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश तर मिळणार नाही पण मनसुद्धा लागणार नाही. म्हणून मग या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी आपल्या सर्वांना देणार आहे. सर्वात आधी मी आपल्या सर्वांना पद्मासन अवस्थेमध्ये बसून सूर्यमुद्रा कशी करायची आहे हे सांगणार आहे, नंतर त्याचं महत्त्व. आपल्याला सगळ्यात पहिले पद्मासन अवस्थेमध्ये बसायचं आहे. बघा, सात चक्रा बॅलेन्स करायच्या आहेत आपल्या बॉडीच्या. सात चक्र असतात आपल्यामध्ये, एक हार्ट चक्र, आद्य चक्र, अशा ह्या सगळ्या चक्र असतात. आणि मी नेहमी याविषयी व्हिडिओमध्ये सांगत असते, तुम्ही बघा मी कशा अवस्थेमध्ये बसत आहे आणि असं आपल्याला स्वतःला करायचं आहे. याला पद्मासन म्हणजे आसन म्हणतात. आणि आपल्याला अशा अवस्थेमध्ये जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही हे आसन सुरू करणार आहे तेव्हा तुमचे पाय दुखतील, तुम्हाला थोडा त्रास होईल, तर त्याच्यामुळे रोज 5-5 मिनिटापासून सुरुवात करायची आणि सकाळीच करायचं आहे. जेव्हा सूर्यनारायण निघतो त्या टाईमला आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून ही करायचं आहे. हे कोणीही करू शकतं, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत. यानंतर आपले हे दोन बोट, आपलं हे बोट शुक्राचं आहे आणि हे बोट आपलं सूर्यपर्वताचं आहे. मग आपला सूर्य स्ट्रॉंग नाही आहे, मग आपल्याला सूर्य स्ट्रॉंग करायचं आहे. जसं आपल्याला फेम नाही, सक्सेस नाही, आपलं सगळ्यात मेन म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये आपलं मन लागत नाही आहे, मग आपल्याला फोकस पाहिजे आणि स्वतःच्या चेहऱ्यावर एक तेजी पाहिजे, तर पूर्व दिशेला तोंड करून पद्मासन अवस्थेमध्ये अशा प्रकारे बसून आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये असं बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला जास्त हे दोन बोटं, एक शुक्राचं पर्वत, हे शुक्र आहे आपला आणि हा सूर्य आहे, हे जास्त प्रेस नाही करायचं आहे. एकदम असं, एकदम आपण म्हणतो की एकदम हलक्या हाताने असं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं करत ओम सूर्याय नमहा, ओम सूर्याय नमहा, ओम सूर्याय नमहा, अशा प्रकारे तुम्हाला 5 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर डोळे बंद करून आपल्याला ओम म्हणायचं आहे. आता ओम कसा म्हणायचा आहे मी आपल्या सर्वांना सांगते. ओम म्हणताना ओ उ म 3 कट करायचं आहे. मी म्हणून दाखवते, अशा प्रकारे तुम्हाला 5 मेडिटेशन करायचं आहे. ओ ओ उ म, म्हणजे आपल्याला 3 याला कट करायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही म म्हणता तुमचं हार्ट चक्र पण तुमचं व्यवस्थित होते. जसं आपण म्हणतो माझं मन लागत नाही, कशामध्ये फोकस नाही आहे, या प्रकारे तुम्ही मेडिटेशन करा. तुम्ही 5 डोळे बंद करून या दोन बोटांनी सुद्धा मेडिटेशन करू शकता, पूर्व दिशेला तोंड करून. जेव्हा तुम्ही हे उपाय करायला लागता तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतात आणि शांतता सुद्धा दिसते. म्हणून कोणीही करा, अध्यात्मात मन नसेल लागत, स्वतःमध्ये एक तेजी नाही आहे. सूर्य जेव्हा कुंडलीमध्ये स्ट्रॉंग व्हायला लागतो तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये चांगले रिझल्ट दिसतात. म्हणून आजपासून सुरू करा. मी नेहमी हे करते, मला जसा वेळ मिळतो तसा, असं नाही की रोजच करते, मला नाही वेळ मिळत. जेव्हा वेळ मिळतो पण सकाळी मॉर्निंगलाच आपल्याला करायचं आहे, कारण तेव्हा आपलं स्टमक जे असतं ते क्लीन झालेलं असतं आणि आपलं जे म्हणतात ना ब्रह्माचं स्थान आहे हे खाली पाहिजे जेव्हाही आपण योगा करतो, मेडिटेशन करतो. कारण जेव्हा आपण अन्न खाऊन कोणतंही योगा वगैरे करतो तर त्याच्यामध्ये आपलं मन लागत नाही, कारण आपलं पूर्ण
जे हे ब्रह्माचं स्थान आहे हे खाली पाहिजे, त्याच्यामुळे तुमच्या 7 चक्र पण सुद्धा बॅलन्स होतात. या प्रकारे तुम्ही तुमच्या कुंडलीतला पण सूर्य स्ट्रॉंग करू शकता. तुम्हाला कोणतं रत्न घालायची गरज नाही आहे आणि स्वतःमध्ये आकर्षक तसा प्रभाव सुद्धा तुम्ही वाढवू शकता.